भगव्या सप्ताहाचा समारोप होता आणि राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती, भगवा सप्ताह हा जल्लोषात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजाग स्वागत झालं, ठाण्यात स्वागत झालं. व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल किंवा सभागृहात पाहिलं असेल, भरगच्च सभागृह होत आणि माननीय उद्धवजींनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं. भगवा सप्ताह ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्धवजींच्या संकल्पनेनुसार, त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला. बोला पुढे. नाही पण काय झालं काय मला सांगा ना तुम्ही. तुम्ही जे म्हणताय ना, बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं. आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहित नाही किंवा उद्योजना माहित नसावं. ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही? ते दिल्लीच्या अब्दुल शाह अब्दालीचे लोक होते. अब्दुल शाह अहमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती. मी कालही स्पष्ट केलेलं आहे, बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं, सुपाऱ्या फेकल्या, अन्य काय फेकलं, त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही. स्थानिक लेवलला मराठा आंदोलक अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला असेल, पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का, संबंध आहे का, तर अजिबात नाही. पण काल जर ती काय कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात. जर तुम्ही मर्दांची अवलाद असता तर समोर येऊन केला असतं.